नमस्कार, मी गुरुराज, न्यूज अँकरच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत करतोय. पाहूयात महत्त्वाच्या 10 घडामोडी. महाविकास आघाडीच्या जागावाटपात निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी सोमवारी पडद्याआड अनेक बैठका झाल्या. दुपारी उद्धव सेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्वतः दिल्लीत फोन केला आणि चर्चेचे दरवाजे पुन्हा खुले झालेत. मंगळवारी दुपारी बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. दिल्लीत झालेली चर्चा त्यांना ते सांगितली आहे. यानंतर महाविकास आघाडीची जागा वाटपाची पुढील प्रक्रिया आता सुरू होणार आहे. अकोल्यात राजकीय रणनीतीकार आणि स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी योगेंद्र यादव यांच्या कार्यक्रमात जोरदार धक्काबुक्की केली असून कार्यकर्त्यांनी सभेत जोरदार घोषणाबाजी करत खुर्च्या पण तोडल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. राज्यात सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2000 रुपये मिळतील, तसेच आचारसंहिता लागल्यानंतर लाडकी बहीण योजनेला विरोधक खोडा घालतील म्हणून आम्ही आधीच 5 हप्ते बहिणींच्या खात्यात जमा केल्याचे सांगत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आचारसंहिता काळात निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर आलेला दिसतोय. या काळात सी विजिल ॲपद्वारे 776 तक्रारींपैकी 773 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच 31,16,00,000 बेकायदा मालमत्ता जप्त केली गेली आहे अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या यादीमध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांचा समावेश असेल. अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली असून अमित ठाकरेंच्या उमेदवारीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष असल्याचे कळते. महायुतीचे जागावाटप अंतिम होण्यापूर्वीच भाजपाने 99 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर सोमवारी अजित पवार गटानेही आपल्या उमेदवारांना AB फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे उमेदवार यादी जाहीर न करताच संबंधित उमेदवारांना हे AB फॉर्म दिले जात आहेत. अजित पवार गटातील मंत्री आणि काही आमदारांना सोमवारी अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर बोलावण्यात आले असून तिथेच स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते जवळपास 17 उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रत्येक पक्षात इनकमिंग सुरू असून अनेक कलाकारही या निमित्ताने राजकारणाची वाट धरत आहेत. नुकतंच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात अभिनेत्री महक चौधरी हिने सुद्धा प्रवेश केला असून महक आता विधानसभेच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता आता अनेकांना लागून राहिली आहे. मनसेने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा घोषित केला होता. त्याची परतफेड म्हणून मनसेच्या काही जागांवर महायुती मनसेला पाठिंबा देऊ शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी गुप्त बैठक झाल्याचीही चर्चा आहे. नांदेड शहरात तसेच अर्धापूर आणि हदगाव या तालुक्यात आज सकाळी 6:52 भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास प्राप्त झाली आहे. अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 अशी नोंदवण्यात आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून 29 किलोमीटर दूर उत्तर पूर्व दिशेला हदगाव तालुक्यातील सावरगाव या गावात आहे. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित आणि वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी 2 दिवसीय रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले असून परिषदेसोबतच रशियात नरेंद्र मोदी कोणत्या देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठक घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत चीनशी एक करार केल्याची घोषणा भारताने सोमवारी केली होती. याबाबत ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. वेळ झाली टॉप 10 बातमीपत्रात, इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँकर.